विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना यावरचे जे इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि जे वारंवार प्रश्नपत्रिकेत विचारले जातात या सर्वांचा आपण सराव करणार आहोत. ही सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक 38 आहे. या सर्व यादीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकतात. तसेच ही जी आजचा व्हिडिओ आहे, विद्यार्थ्यांना मुख्यत्वे भूगर्मापक म्हाडा, महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त प्रोपरीक्षा, EMS परीक्षा, तलाठी परीक्षा, पोलीस भरती, आरोग्य भरती व इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांना व्हिडिओ अगदी मन लावून बघायचा आहे, कारण की ॲट द एंड मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, तो प्रश्न याच प्रश्नपत्रिकेतील आहे. म्हणजे तुम्ही किती मन लावून बघितलं हे ते त्यावरून कळणार आहे. आणि ॲट द एंड आजचा प्रेरणादायी विचार मी आपण सर्व आज आपणापर्यंत आणणार आहे. विद्यार्थ्यांना कुठलाही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करत राज्यघटना, राज्यघटनेमधील सर्वप्रथम पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक ए आहे कॅनडा देशाकडून, ऑप्शन क्रमांक बी आयर्लंड, ऑप्शन सी अमेरिका की ऑप्शन डी इंग्लंड. लक्षात घ्या, जी आपली भारतीय राज्यघटना जी तयार केली विद्यार्थ्यांनो, तर काय केलं होतं की जेव्हा राज्यघटना तयार करण्याचं काम चालू होतं, तर तेव्हा जेवढेही बाकीचे देश आहेत त्यांनी ज्या राज्यघटना तयार केल्या होत्या प्रत्येक देशाकडून आपण काही ना काही घेतलेलं आहे. तर आत्ताचे जे सगळे प्रश्न किंवा जे सुरुवातीचे काही प्रश्न येणार विद्यार्थ्यांनो, तर हे अति इम्पॉर्टंट आहे, कारण की हे रिपिटेटिव्ह क्वेश्चन विचारले जातात की जसे भारतीय राज्यघटनेत जी संसदीय शासन पद्धत आहे ती कोणत्या देशाकडून घेतली, बाबा की कोणत्या देशाकडून घेतलेली असेल, तर याचं योग्य आन्सर लक्षात घ्या, इंग्लंड देशाकडून घेतलं आहे. म्हणजे संसदीय जी शासन पद्धती आपल्याकडे आहे सेम इंग्लंडकडे होती, तर इंग्लंड देशाकडून आपण घेतली आहे. त्याच बेसवर सेकंड प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्यासाठी, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेतली, कॅनडाकडून घेतली, आयर्लंडकडून घेतली, अमेरिकेकडून घेतली की इंग्लंडकडून घेतली? तर याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो की आयर्लंड. भारतीय राज्यघटनेतील जे तुम्हाला मार्गदर्शक तत्वे जी दिसतात ती आयर्लंड देशाकडून घेतलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 आहे, भारतीय राज्यघटनेतील कायद्याचे अधिराज्य कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? तर लक्षात घ्या, कायद्याचे अधिराज्य हे ऑप्शन क्रमांकडे इंग्लंड ह्या देशाकडून घेतलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 बघतोय, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क जे आपण मूलभूत हक्क म्हणतो ते कोणत्या देशाकडून घेतलेत? कॅनडा, आयर्लंड, अमेरिका की इंग्लंड? असे 4 ऑप्शन आहे. तुम्हाला जर अंदाज व्यक्त करायचा असेल तर तुम्ही अंदाज व्यक्त करू शकता. तर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतले आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी अमेरिका हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5 आहे, भारतीय राज्यघटनेतील सामूहिक जबाबदारीचे तत्व कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? ऑप्शन ए कॅनडा, बी आयर्लंड, सी अमेरिका की ऑप्शन डी इंग्लंड? लक्षात घ्या, इंग्लंड या देशाकडून भारतीय राज्यघटनेतील सामूहिक जबाबदारीचे तत्व घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6 आहे, भारतीय राज्यघटनेतील न्यायमंडळाचे स्वातंत्र्य कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे? म्हणजे जे न्यायमंडळ आहेत आपले, बरोबर, उच्च न्यायालय झालं, त्यानंतर बरोबर सर्वोच्च न्यायालय झालं, ही जी सिस्टीम आहे ती कोणत्या देशाकडून घेतली? कॅनडा, आयर्लंड, अमेरिका की इंग्लंड? तर ऑप्शन क्रमांक सी अमेरिका या देशाकडून न्यायमंडळाचे स्वातंत्र्य हे घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7 आहे, भारतीय राज्यघटनेतील कायदा निर्मिती कोणत्या देशाकडून घेतण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक डी इंग्लंड हे याचं योग्य आन्सर आहे. भारतीय राज्यघटनेतील कायदा निर्मिती हे इंग्लंड देशाकडून घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8 आहे, भारतीय राज्यघटनेतील न्यायालय पुनर्विलोकन कोणत्या देशाकडून घेण्यात आलेलं आहे? ऑप्शन क्रमांक ए आहे कॅनडा, बी आहे आयर्लंड, सी आहे अमेरिका की ऑप्शन डी इंग्लंड? तर लक्षात घ्या, अमेरिका या देशाकडून न्यायालय पुनर्विलोकन ही क्वालिटी आपण घेतलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, भारतीय राज्यघटनेतील लोकसभेचे सभापती पद कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? म्हणजे लोकसभेला एक सभापती असेल, राज्यसभेला सभापती असेल, हे कोणत्या देशाकडून घेतलं आहे? कॅनडा, आयर्लंड, अमेरिका की इंग्लंड? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, इंग्लंड या देशाकडून लोकसभेचे सभापती पद हे आपण घेतलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11 आहे, खालीलपैकी समोरची सूचीमध्ये किती विषय असतात? ऑप्शन ए आहे 52, बी आहे 55, सी आहे 58 की ऑप्शन डी 60? तर समोरती सूचीमध्ये एकूण 52 विषयांचा समावेश असतो, हे लक्षात ठेवा आणि आपल्या डायरी किंवा जी नोटबुक केली आहे त्यामध्ये नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12 आहे, भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना कधी झालेली आहे? आपले ऑप्शन आहे 1935, 1930, 1920 की ऑप्शन डी 1925? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 1925, भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना 1925 झालेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, कोणत्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे? आपले ऑप्शन आहे 71व्या, 72व्या, 73व्या की 74व्या?
तर याचे योग्य आंसर आहे 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत किती विषय येतात? आपले ऑप्शन आहेत 76, 77, 78 की 79. तर याचे योग्य आंसर आहे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत 79 विषय येत असतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, राज्यातील ग्रामपंचायतीचे ई बँकिंग सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहेत? आपले ऑप्शन आहे महाराष्ट्र, बी केरळ, सी राजस्थान की ऑप्शन डी पंजाब. तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए, राज्यातील ग्रामपंचायतीची ई बँकिंग सेवा सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींचा कार्यकाळ किती असतो? तर हा टक्की क्वेश्चन आहे, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 2.5 वर्षाचा की 5 वर्षाचा. मॅक्झिमम विद्यार्थी 5 वर्ष टिक करून येऊ शकतात. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी 2.5, जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचा सभापतींचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो हे लक्षात घ्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, लोकसभा सभापती निवडीसाठी किमान वय किती हवे? तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी, ॲटलिस्ट तुम्हाला 25 वर्षे वयाची झाली पाहिजे जर तुम्हाला लोकसभा सभापती व्हायचं असेल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, लोकसभा सदस्य निवडीसाठी किमान वय किती हवे? तर ऑप्शन क्रमांक सी 25 हे योग्य आंसर आहे. लोकसभा सदस्य निवडलं किंवा लोकसभेसाठी जर आपली निवड हवी असं वाटत असेल तर आपलं वय 25 असायला हवं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, राज्यसभा सदस्य निवडीसाठी किमान वय किती? सेम ऑप्शन क्रमांक डी 30 हे याचं योग्य आंसर आहे. राज्यसभा सदस्य निवडीसाठी किमान वय 30 आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, राज्यसभा सदस्य निवडीसाठी किमान वय किती हवे? लोकसभा सदस्यासाठी विद्यार्थ्यांना 25 आहे. त्यानंतर राज्यसभा, सॉरी हा प्रश्न चुकलेला आहे, राज्यसभा सदस्य जर निवडीसाठी आपले वय विद्यार्थ्यांना 25 वर्षे असायला हवे. तर इथे एक नोट डाऊन करा, हा जो क्वेश्चन आहे हाच क्वेश्चन मी डिलीट करतो पूर्ण, बरोबर. तर पुढं घेतला होता आपण राज्यसभा सदस्य निवडीसाठी किमान वय 25 हवे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, विधान परिषद सदस्य निवडीसाठी किमान वय किती असायला हवे? तर ऑप्शन क्रमांक डी 30 हे याचं योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, पंतप्रधान निवडीसाठी किमान वय किती असायला हवे? तर ऑप्शन क्रमांक सी 25 हे याचं योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, मुख्यमंत्री निवडीसाठी किमान वय किती असायला हवे? 15, 20, 25 की 30. तर लक्षात घ्या 25 हे याचं योग्य आंसर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, राज्यपाल निवडीसाठी किमान वय किती हवे? 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष की 35 वर्ष. तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी 35 वर्ष वय असायला हवं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25 आहे, राष्ट्रपती निवडीसाठी किमान वय किती हवे? 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष की 35 वर्ष. तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी 35, राष्ट्रपती निवडीसाठी किमान वय ॲटलिस्ट तुमचं 35 असायला हवे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26, उपराष्ट्रपती निवडीसाठी किमान वय किती? तर ऑप्शन क्रमांक डी 35 याचं योग्य आंसर आहे. विद्यार्थ्यांनो, जे वया रिलेटेड असे क्वेश्चन विचारले जातात, कारण की कॉमन सेन्सचे हे प्रश्न आहेत, परंतु आपण कधीच हे रीड केलेलं नसतं, त्यामुळे आपण काय करतो की तुक्का लावतो, पण तुक्का मॅक्झिमम टाईम आपला चुकलेला असतो हे लक्षात घ्या. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27 घेऊयात विद्यार्थ्यांनो, देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यात समन्वय साधणारी शिखर संस्था कोणती आहे? ऑप्शन क्रमांक ए, अखिल भारतीय पंचायत परिषद, भारतीय पंचायत परिषद, विश्वभारती पंचायत परिषद की यापैकी नाही. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ए, अखिल भारतीय पंचायत परिषद देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यात समन्वय साधणारी शिखर संस्था आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28, भारतातील कोणत्या राज्यात 4-स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहे? आपले ऑप्शन आहे ए आसाम, बी कर्नाटक, सी महाराष्ट्र की ऑप्शन डी पश्चिम बंगाल. तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी, पश्चिम बंगाल या राज्यात 4-स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29, देशातील आसाम या राज्यात किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आहे? आपले ऑप्शन आहे 2-स्तरीय, 3-स्तरीय, 1-स्तरीय की 4-स्तरीय. तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1-स्तरीय ही सिस्टीम आसाम या राज्यात बघावयास भेटते. त्यानंतर व्हिडिओतील शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात किती ठिकाणी ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्रे आहेत? आपले ऑप्शन आहे ए 6, 7, 8 की 9. तर विद्यार्थ्यांनो, याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी 9, महाराष्ट्रात 9 ठिकाणी ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की एक तुमच्यासाठी प्रेरणादायी विचार मी आपणासाठी आणणार आहे. तर आजचा प्रेरणादायी विचार आहे विद्यार्थ्यांनो,
अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे असते. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, लाईफमध्ये स्ट्रगल हा ठरलेलाच आहे, ऑब्स्टॅकल हे येतच असतात. आयुष्य कधी सरळ रेषेत नसतं, वर खाली कधी उंचावे तर कधी खोलगट, हे आयुष्यात चालूच असतात बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे की जशा पाण्याच्या लाटा असतात बरोबर, बघावयास सुंदर वाटतं पण जेव्हा तुम्ही बोटीत बसून जेव्हा त्या लाटांमध्ये जातात तर त्याचं रौद्र स्वरूप तुम्हाला त्या तिथं बस बोटीत बसल्यानंतरच कळतं. तर काय करायचं विद्यार्थ्यांनो, जेव्हा तुम्ही या एक्झामच्या समुद्रात उतरलेत बरोबर, इथे खूप प्रमाणात काय आहे की अनसर्टेनिटी, पण तुम्ही उतरले तर तुम्हाला काय करायचं आहे की पाठीमागं जायचं नाही, तुम्हाला बोटीत बसले तुम्ही ह्या सफरमध्ये बसले तर ॲट द एंड तुमचं जे गोल आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, याच्यापासून लांब जायचं नाही. याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न जर केला तर तुमचा वेळही वाया जाईल बरोबर, आणि परत नवीन गोष्टी करायला गेले तर परत सुरुवातीपासून प्रयत्न करावे लागतील. तर काय करायचं, प्रिपरेशन करताय तर पेशन्सली प्रिपरेशन करत राहा, नक्कीच तुम्हाला यश भेटणार आहे. विद्यार्थ्यांनो असे जर प्रेरणादायी विचार आपणास मोटिवेट करत असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी इतरांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि विद्यार्थ्यांनो चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जर व्हिडिओ जर आले तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि जर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करत चला, कारण की लाईक केल्यानेही आम्हाला मोटिवेशन भेटतं. तसंच हा जो व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला आणि इतरांपर्यंत शेअर करावा वाटला, कारण की जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही किंवा जर त्यांना फायदा व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करू शकता व्हॉट्सअपद्वारे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुमच्यासाठी एक प्रश्न मी विचारणार आहे, तर आजचा प्रश्न आहे, राष्ट्रपती निवडीसाठी किमान वय किती हवे? आपले ऑप्शन आहे ए 20, 25, 30 कि 35. तर विद्यार्थ्यांनो काय करायचं आहे की खाली कमेंट करायचं आहे. हा प्रश्न याच प्रश्नपत्रिकेतील आहे. जास्त मार्क्स मिळवायचे असेल तर सर्व व्हिडिओ मन लावून बघायचे. दररोज सकाळी 8 आणि सायंकाळी 4 वाजता न चुकता आपले डेली व्हिडिओ येतात हे तुम्हाला माहीतच आहे. तसेच विद्यार्थ्यांनो चालू घडामोडीचा जर तुम्हाला सराव करायचा असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं चॅनल आहे टेलिग्राम ते तुम्ही जॉईन करू शकता. स्पर्धा परीक्षा तयारी आणि नवीन अपडेट्ससाठी ज्ञानवंदन एज्युकेटर हे चॅनल आहे, त्यालाही तुम्ही जॉईन करू शकता. दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर न चुकता जॉईन करायचं आहे. आणि लक्षात घ्या तुमचं यश हेच आमचं ध्येय आहे, या कारणास्तव सर्व कंटेंट आम्ही आपणापर्यंत मोफत आणत असतो, यापुढेही आणणार आहोत. फक्त तुम्हाला सक्सेस भेटावं हेच आमची सदिच्छा आहे. विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून बघितला याकरिता मी आपला सर्वांचा ऋणी आहे. आणि विद्यार्थ्यांनो पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत थँक्यू.